शान गाऊ प्रभु चे गौरव गान धर प्रीति चे उंच निशान गाऊ प्रभु चे गौरव गान मुक्ति प्रदा ध्याईशुला गौरवशाली राजाला मुक्ति प्रदा ध्याईशुला गौरवशाली राजाला सन्मानाची गीत गावूया त्याचा पुढती नमवू मन धर प्रीतीचे उंच निशान गावू प्रभुचे गौरव गान धर प्रीतीचे उंच निशान गावू प्रभुचे गौरव गान पिता पुत्र पवित्र यर्मियांच्या नावे आमीन अर्पूयापन हे बलिदान येशु क्रिस्ताच्याज्ञेने अर्पूयापन प्रेमाने येशु क्रिस्ताचे हे बलिदान समेट करो आपण आज नवीन वेदी सजवूया समेट करो आपण आज नवीन वेदी सजवूया येशु ख्रिस्ताच्या प्रीतीने अर्पूयापन हे बलिदान येशु ख्रिस्ताच्या प्रीतीने अर्पूयापन हे बलिदान परमदामी स्वर्गलोकी परमेश्वरा गौर पृथ्वीवर मानवाना शांति शुभ आशा शांति शुभ आशा परम दामी स्वर्ग लोगी परमेश्वरा गौर पृथ्वीवर मानवाना शांति शुभ आशा शांति शुभ आशा परम दामी स्वर्ग लोगी परमेश्वरा गौर पृथ्वीवर मानवाना शांति शुभ आशा शांति शुभ आशा हे आमचे स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ही तुझ्याचे प्रमाणे होवो आमची रोजची भाकर आज आम्हाला दे जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव कारण राज्य सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझ्याच आहे आमीन हे आमचे स्वर्गीय बापा स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे देवदूत आणि मानव तू पवित्र 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 आहेस असा तुझा जय जयकार करतात आपण प्रार्थना करू शांती आपल्या बरोबर असो हे प्रभू हे आमचे देवा मानव जातीचे नूतनी कारण व तारण यासाठी तुझे प्रिय पुत्राने दयेने दिलेले पवित्र रहस्यार्पणासाठी मधुर बलाने शक्ती दे हे चिरंदन सर्वेश्वराम आमीन देव मांचा
मेंढपाळ माझा करी तो सांभाळ देव मांचा मेंढपाळ माझा करी तो सांभाळ तुझी प्रेमी चालवी तो रिम्मी कुरनात नीतो कुरनात मलचारी ताहन भूक दुरसारी देव मांच मिंड पाल शांती आपल्या बरोबर असो हे प्रभु हे आमचे देवा देवा तुझे प्रेमाचे सुगंध आमचे मध्ये पसरेल आणि तुझे सत्याचे ज्ञान आमचे आत्म्याने प्रकाशित करेल देवा आम्ही तुझे प्रिय पुत्राचे गौरवशाली पुनरागमनाचे स्वागत करण्यास योग्य होवो सर्व आशीर्वाद आणि चांगुल पण्याने परिपूर्ण होऊन सुशोभित जालेलिक सफेद नेमी तुझे स्तुती आणि गौरव करण्यास मी पात्र व्हावी कारण तूच सर्वांश नर्मदा आहेस हे चिरंदन सर्वेश्वरा आमीन स्तुधियमि करितो प्रभु महिमा गातो आमीन येशु मसीहा सर्वांश प्रभु जय गीत गातो आमीन तुच दे शरीरस पुनर्जीवन तुच कर तो सुधार आमच आत्म्याचा स्तुतियमि करितो प्रभु महिमा गातो आम्ही येशु मसीहा सर्वांचा प्रभु जे गीत गातो आम्ही आपण प्रार्थना करू शांती आपल्या बरोबर असो हे आमचे प्रभु तू खरोखर आमच्या देहाला पुनर्जीवन देणारा आमची आत्म्याला तारणारा व आमच्या जीवितांचे ते परिपालन करणारा आहेस सदा तुझी स्तुती करण्याचे आभार मानुषी आराधना करणे हे आमचे कर्तव्य आहे की चिरंदन सर्वेश्वरा आमीन उच्च स्वराने अपन गाव जीवंत देवाचे स्तुति गा ईश्वर तू पवित्र आहेस हे शक्तिमान तू पवित्र आहेस हे अमर तू पवित्र आहेस अमावर कृपा कर अमावर कृपा कर आपण प्रार्थना करू शांती आपल्या बरोबर असो पवित्र जन आंब संतुष्ट होवन त्याचे मध्ये निवास करणे आर्य हे पवित्र योग्य सामर्थ अनंत प्रभु तुझे स्वभाव अनुसार तो मावर कृपा कर अमासा आशीर्वाद आणि अमावर करुणा कर चिरंदन पिता पुत्र पवित्र आत्मा स्नेहर हे सर्वेश्वरा आमीन संत पावलाचे फिलिपीकरास पत्र अध्याय एक बंधुनो मला ज्या गोष्टी खटल्या त्याच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या बुद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे म्हणजे कैसराच्या हुजरातीच्या सर्व सैनिकात व इतर सर्व जगात माझी बंधने ख्रिस्तसंबंधाने आहेत अशी त्याची प्रसिद्धी झाली आणि त्याची खात्री पडून बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनाने प्रभूच्या ठाई देवाचे वचन निर्भयपणे सांगाव्यास अधिक धाडक केले कित्येक होण्याने वा वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करीतात आणि कित्येक सद्भावाने करीतात मी स्वार्थासंबंधी प्रत्युत्तर
देण्यास नेमलेले आहे, हे ओळखून ते ती प्रीतीने करीतात, पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तत्पण्याकरिता तुझ्या भावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जय जय करस. हालेलुया, स्तुती गायहन गायहन, येशू की स्तुती गायहन गायहन. हालेलुया 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 बरोबर असो. संत मत्ती द्वारे घोषित आपले प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. अध्याय 13 वचन 24-30. त्याने त्याच्या पुढे दुसरा एक धाकला मांडला. कोण एक मनुष्याने आपले शेतात चांगले बी फेरले, त्याच्या सारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याच्या वैरी येऊन गावामध्ये निघण पेरून गेला, पण जेव्हा फाला फुटला व धाणे आले तेव्हा निधणही दिसेल. तेव्हा धर्धन्याच्या दासाने येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी फेरले ना, तर मग त्याग निघण खोडून आले. तो त्याला म्हणाला, हे काम कोणा वैर्यांचे आहे? दासाने त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे असे आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही, तुम्ही निधन गोळा करीताना त्याबरोबर कदाचित गहू ही उपटला. कापणीपर्यंत धोनी बरोबर वाटू घ्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणीऱ्यांस सांगेने की पहिल्याने निधन गोळा करा वा जाळण्यासाठी त्याच्या फेंडी बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साडवा. आपण सर्व आनंदाने आणि हर्षाने प्रार्थना करूया. हे प्रभू आम्हावर कृपा कर. हे प्रभू आम्हावर कृपा कर. हे दयालु पित्या सांदन करते देवा, आम्ही तुला विनवितो. हे प्रभू आम्हावर कृपा कर. हे आमच्या रक्षण करत्या पालन करत्या मा सर्व गोष्टीचा पुरवठा करणाऱ्या, आम्ही तुला विनवितो. हे प्रभू आम्हावर कृपा कर. अखिल विश्वाला व समस्त ख्रिस्त सभेला शांती ऐके व स्थिर दला भावी म्हणून आम्ही तुला विनवितो. हे प्रभू आम्हावर कृपा कर. आमची मायभूमी इतर सर्व देश व त्यात राहणाऱ्या सर्व श्रद्धावंतांसाठी आम्ही तुला विनवितो. हे प्रभू आम्हावर कृपा कर. समस्त ख्रिस्त सभेचे परम गुरुस्वामी आमचे पवित्र पिता मार फ्रान्सिस, आमचे महागुरुस्वामी मार जॉर्ज, आमचे धर्माधीश मार थॉमस व त्यांचे सर्व सेवक ह्यांना आरोग्याला व्हावे म्हणून आम्ही तुला विनवितो. हे प्रभू आम्हावर कृपा कर. आपण स्वतःला आणि आपल्यापैकी प्रत्येकाला पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याला समर्पित करूया. हे प्रभू, हे आमचा देवा, आम्ही स्वतःला तुझ्या हाती समर्पित करीत आहोत. हे प्रभू, हे सर्वशक्तिमान देवा, आम्ही नम्रतेने तुला विनवितो. तुझे कृपा धर्मामध्ये फरू दे आमचे हस्तधर आमच्या वर्षाव कर. तुझे कृपा आशीर्वादच्या परिणत करुणेने तू निवडलेले चिकल पाहतली सगळ लोकांच्या प्रधान्य माफणी पापांचे क्षमेला कारणी बुध होवो. चिरंदेन पिता पुत्र आणि पवित्र आत्मा स्मियन हे सर्वेश्वरा. आमी. सर्वांच प्रभुदेवाने त्याच्या कृपा सागरात आपल्या अपराधांच्या आणि पापांच्या ढाक धुवून टाकावा. प्रभूने त्याच्या कृपेने व आशीर्वादाने आपल्या पापाची मलिनता पुसून टाकावी. धरणीचे भाकर हे बोनी, पृथ्वीचे उत्पन्न द्राक्ष रस, आमच्या श्रमाची प्रतीके अर्पितो
आत्मीय प्रीतियमा पिता पुत्रनि पवित्र यल्मेंजे गेविरवसो देवमद कुमारी मरियचे अनिसेंजे जोसेफ च स्मरणीय पवित्र बलिवेदीवर होवो आदि पासुन लगा काल परिंदामे देवपुत्राचा प्रेषितानो प्रीत्याचा युगुल्त्याय पुत्राचा मित्रगणानो सर्वशक्तिमान पिताया एकच देवा भ्रमि विश्वास देवतो दृश्य दृश्य अच्छा सर्वाचा सृष्टिकर्तावर आम्ही विश्वास ठेवतो जो देवाचा एकुलता एक पुत्र सर्वसृष्टीचा अगोदरचा प्रथम पुत्र सर्व युगांच्या पूर्वी पित्यापासून जन्म घेतलेल्या पण उत्पन्न केलेला या एकाचा प्रभु क्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवतो तो सत्य देवापासून येणारा सत्य देव आहे पित्याबरोबर एक जीव आहे त्याच्या द्वारा विश्व रचले गेले आणि सर्व काही निर्माण केले गेले तो आम्हा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला त्याने पवित्र आत्म्याद्वारे कुमारी मरिये पासून शरीर धारण केले आणि मानव म्हणून जन्म घेतला पोंदी पिलाताच्या अंगलाखाली त्याने दुःख भोगले तो क्रूसावर किल्ला गेला तो मरण पावला आणि पुरला गेला शास्त्र लेखाप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी मृतामध्ये पुनरुद्ध झाला तेथून त्याचे स्वर्गारोहण झाले आणि तो पित्याच्या उजवीकडे बसला आहे जीवंताच्या मृतांच्या न्याय करण्यासाठी तो पुन्हा येणार आहे पित्यापासून व पुत्रापासून येणारा सत्य आत्मा व जीवंतादा या एकाच्या पवित्र आत्म्यावर आम्ही विश्वास ठेवतो एकाच्या पवित्र प्रेषणीय आणि सार्वत्रिक ख्रिस्त सभेवर आम्ही विश्वास ठेवतो पापमोचनासाठी एकच स्नान संस्कार शरीराचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन हे आम्ही कबूल करतो आम्ही सर्वाच्या प्रभु देवतेचे स्तुती करण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य पुरवू आपण प्रार्थना करू शांती आपल्या बरोबर असो आपले मृत महाभूतगुरु स्वामी धर्माध्यक्ष याजक परिचारक ब्रह्मचारी ब्रह्मचारिणी आपली माता पिता आपली मुले बंधू बहिणी या सर्वांचे स्मरण करून तुम्ही प्रार्थना करा ख्रिस्ताचे मित्र आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सद्धातीचे आणि खरी सुद्धा बालगुण जगाचा निरोप घेतलेल्या सर्वांचे स्मरण करा ख्रिस्ताच्या कृपेने हे बलिदान आपल्या सहाय्याला तारणाला व स्वर्गराज्यातील नित्य जीवनाला कारण होवो हे प्रभू तुझा आशीर्वाद असो बिंदुजन हो माझ्या तंदुरे बलिदान परिपूर्ण व्हावे म्हणून तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा सर्वांच्या प्रभू असणारा देव याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांना शक्ती देवो हे बलिदान देणे स्वीकारावे व तुम्हासाठी आमच्यासाठी व अखिल जगासाठी तुम्ही अर्पण करीत असलेल्या या बलिदानावर ते प्रसन्न होवो आमी हे आमचे प्रभू हे आमचे देवा तुम्हावर वर्ष मिलेले विधानासाठी मी तुला धन्यवाद देतो तुझ्या अभिषिक्ताचे शरीर व रक्त असलेल्या पवित्र भावी आणि तुझ्या कृपेने ते योगी गेले आहेस
शांति स्वर्गासो ृंगे उच्चस्वराणे परिपूर्ण मानव श्री पास जन्म नियम बंधन तसन तरण साठी तोन्नीम पलरजार अणि ध्याने अम्ज तारणाच स्मारक तैयार केले तारणाच रहस्य अवे तुज समोर अर्पण करतो। हे प्रभु हे देवा तुझे प्रिय पुत्राने अमाला शिकवले प्रमाणी त्याच दुख सोसण्याच स्मरणा विधी आम्ही साजरा करतो। तियाला पराधीन करणिया तालीले रात्री येशुवा आपले निर्मल वा पवित्र हातांत भाकर घेऊन स्वर्गाकडे पूज्य पित्या तुझ्याकडे डोले लावून आशीर्वाद देऊन आणि ते भाकर मोडून अक्षी आराधित म्हणाला। पापांजिष्मीसाठी तुमा करीत मोठले जाणारे हे माझे शरीर आहे तुम्ही सर्विया मधून घ्या आणि खा। त्याचप्रमाणे प्याला घेऊन कृतज्ञता स्तोत्र गाऊन आशीर्वाद देऊन त्याराधित म्हणाला। पापांजिष्मीसाठी अनेका करीत साठले जाणारे
नव्यग्रात्र हे माजे रेखता ही तुम्ही सर्विया थुनक्या आणि पिया मी जे केले ते जेव्हा तुम्ही माझे नाव एकत्र जेमदा तेव्हा माझी आठवणीसाठी करा हामी करीतो तुझी आराधना तुझी स्तुती तू माझे जीवन सर्वस्व आहे तुझी आराधना तुझी स्तुती आराधना करतो दर्शवितो आता नित्याणी मनोमन प्रार्थना कर शांति अपने बरोबर सो हे प्रभु हे शक्तिशाली देवा परमाचरणी सारुत सभी जय प्रसाद प्रमुख रोम जय परम गुरु सिंह मार फ्रांसिस हम जे महागुरु सिमार जोर्ज सिमार तो मसंबो निक्या अंतर्ग सभा या जग राज कर तो रिशदिगारी यांची असाटी या बेलदाना चतो स्वीकार कर ई प्रभु या बेलदाना चतो स्वीकार कर सर्व संदेष्ट प्रेष दरेक्त सा शिव संदे यांचे बहुमान साठी आणि तुझ समोर तुझ्या संतुष्ट करणी आसार्ग वागणे सर्व निधी मानवा धर्म मंडळासाठी या बलिदानाच तू स्वीकार कर हे प्रभु या बलिदानाच तू स्वीकार कर दुखी वाढजन सापलेले दरिद्र वा गांधी रोगी वा व्याकुलिया सर्वांसाठी आणि मा मधुन दुषणा अभिमरण पावलेले सर्वदासाठी आणि तुझ करुणेचे आशीर्वाद पाहणे या लोकांसाठी आणि वात्रा समाजासाठी या बलिदानाच तू स्वीकार कर प्रभु या बलिदानाच तू स्वीकार कर पवित्र आत्म्या हामी करीतो तुझी आराधना तुझी स्तुती तू माझे जीवन सर्वस्व സ്വർഗരാജ്യാത്മാവജീവനാസ്കാരണീഭൂത ഹോ हे प्रभु हे देवा आम जी सर्द दिगर जी माखनी वा आश्रगार शतार योने साठी आम्ही तुझे सुधी करतो तुझे आभिषिकता शम लिखता रे तार लाभ सफेता आनंद निवाशर आम्ही तुले धन्यवाद देतो सजीव पवित्र आजीवनदायी अशनामाची आम्ही सुधी बेगुमान बाराधन करतो आणि तुझ नामा लग्न दर्पितो आता नित्य आणि चिरकाल हे देवा तुझ करुणानुसार माझ्या वर दया कर तुझ आनंद करुणेनुसार माझे अपराधाचे कलंक पुसून टाक हे प्रभु तुझा आशीर्वाद सो हे प्रभु हे आम देवा मी पात्र आहोत कर भ्रमे पात्र आहोत परंतु हे पवित्र देव जीवन दायवृष्यां जबल तुझ करुणा माला जबल घेऊन येते हे आमचे प्रभु येशू ख्रिस्ता तुझ्या पवित्र नामाची स्तुती होवो हे प्रभु तुझी आराधना चिरकाल होवो
ई सजीव जीवन दाई भाकर स्वर्गात ने लिया समस्त जगला जीवन देनारी आहित ई भाकर गणारे मृत्यु पावनार नाहित तर्तियान पावान क्षमा वातारन प्राप्त होइल वाते सर्वकालिक जीवन जगधी जीवन दाई पाकर मी प्रेमानी जो माझा जीवली तो वो माझा जीगा जो कर तो प्रभु येशु ख्रिस्ताचे कृपा दे बापाची प्रीती वा पवित्र आत्मे सहवास आपले सर्वांना पावता नित्य आणि चिरकाळ आमीन. आपण भक्तिवादराने आपल्या धारण कर्त्याचे अमूल्य शरीर व रक्ताचे रहस्य जवळे विया पश्चातापापासून निर्माण होणाऱ्या आशेने अपराधाच्या पासून बलून पापाबद्दल पश्चाताप करून भांडवाच्या अपराधाची क्षमा करून सर्वाच्या प्रभुदेवाला आपण कृपेची व पापाची क्षमेची याचना करूया. हे प्रभु तुझ्या दासांची पापांची व अपराधांची क्षमा कर. भेदभाव कलह सोडून देऊन आपण आपली अंधकरणे पवित्र करूया. हे प्रभु तुझ्या दासांची पापांची व अपराधांची क्षमा कर. वैरवादेशापासून आपले आत्मे मुक्त करूया. हे प्रभु तुझ्या दासांच्या पापांची व अपराधांची क्षमा कर. ख्रिस्त शरीराचा स्वीकार करून आपण पवित्र आत्म्याने पवित्र होऊया. हे प्रभु तुझ्या दासांच्या पापांची व अपराधांची क्षमा कर. ऐक्याने व एकमताने आपण पवित्र रहस्याचा स्वीकार करूया. हे प्रभु तुझ्या दासांच्या पापांची व अपराधांची क्षमा कर. हे प्रभु हे रहस्य आमच्या शरीरांचे पुनरुत्थानाचे व आत्म्याच्या तारणाचे कारण होवो. शाश्वत जीवनासाठी सुद्धा कारण होवो. सदा सर्वदा आमीन. आपण प्रार्थना करू. शांती आपल्या बरोबर असो. हे प्रभु हे आमचे देवा दैन तो मन दिलेले मन विश्वास हृदयाने प्रसन्न वदनाने वाशमितने वाहन साठी तो माला योगी मन अभी सर्वत्र धाव करून अशी प्रार्थना करतो. हे आमचे स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझे इच्छे प्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधकर्त्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस. पण वाईटापासून आम्हाला सोड. कारण राज्य सामर्थ्य आणि गौरव चिरंतन तुझ्याच आहे. हे प्रभो हे शतशर सर्वेश्वर उत्तम देवा हे आमची कृपा मे पित्या तुझे दयेसाठी विनय विधू. आम्हाला प्रलोभनात टाकू नको. दुष्टात्माने त्याचे सैन्यापासून आमचे बचाव कर. कारण स्वर्गात प्रतिवर शक्ती प्रावृत्ती कर. तुझ्याच्या आहे आता नित्य आणि चिरकाल. आमीन. शांती तुम्हा बरोबर असो. जीवन देवाचा गौरव करा. ख्रिस्त सभेत त्याची स्तुती असो. हर्षणे व सर्व समय आपले जगपणे प्रभू येशू ख्रिस्ताचे कृपादान त्याच्या दयेने आपल्या सर्वांमध्ये परिपूर्ण होऊ दे.
बंधुजन हो स्वर्ग राजा तेर श्रद्धे ने देवपुत्राचे शरीर स्वीकार कारण हो। अपन प्रार्थना करो शांति अपने बरोबर असो। हे प्रभु हे आमज देवा हे पवित्र सुदियोग जीवन दावि रेसे अवरदा अंजशमे साठी तुझ दे निमृत लिया हे किया दाना बदल निरंतर अर्पण करनिया साठी अमी बद्धा होत चिरंदन पितिया पुत्र पवित्र आत्मके सर्वेश्वरा आमीन। हे प्रभु अपने आशीर्वाद सो मानव शाची आशा सन्यानी क्रिस्ता हिया सदियोगी पवित्र जीवन दाही वदे विद द्वार तम जे पावा जे ब्रज क्षमा के लिया हिस उच्च सनाद लिखिया आराधन जे गेवर बसो चिरंदन हे सर्वेश्वरा आमीन। सुशरीरानी अपन सर्वांची अपराधांची क्षमा करण्य रक्तानी पावांज कलंग भूषण टाकनियारे आपले प्रभु चिकित्सा बिल जय जय रसो देवाचा आशीर्वाद लाभ जन हो त्या चकुनाद मेन रहो तुमा भरतिया चकृपा धरज करुणे च आशीर्वाद च तो वर्षा करो त्या च समझे शुज वहा तुम जे संरक्षण करो आता नित्याणी चिरकाल आमीन। हे पवित्र गण निवेदी तुला प्रणाम। हे आमच्या प्रभूच्या कब्रे तुला प्रणाम। मी तुझ्या कडून घेतलेले तुझे शरीर अपराधांच्या माफीसाठी व पापांच्या क्षमेसाठी कारण होवो मी पुन्हा बळी अर्पण करण्यासाठी एक किंवा नाही हे मला ठाऊक नाही। हे सनातन याचक येशु आमच्या सर्व धर्म गुरुना तुझ्या पवित्र हाती सोपवून आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करीत आहोत। हे येशु प्रत्येक धर्मगुरु आम्हाला तुझ्या पवित्र सानिध्याची जाणीव करून देत असतो। आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्याने आमच्याकडे पाठविल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। हे येशु या प्रत्येक धर्मगुरूला तू तुझ्या पवित्र हृदय सुदर्शित ठेव। आध्यात्मिक व शारीरिक अशा सर्व बाबतीपासून तू त्यांचे संरक्षण कर।
यीशु तुझा पवित्र शरीराचे प्रतिने वाटप करणाऱ्या त्याचा अभिषिक्त होताना तू सदैव पवित्र ठे तुझा मैलेवान पवित्र रक्ताने भिजणाऱ्या त्याचा जीवाना तू निर्मल ठे तुझा या जोपनाचा तसो म्हटलेल्या त्याच्या हृदयाना जगाच्या सर्व मोहापासून तू दूर ठेव. तुझ्या पवित्र आत्म्याच्या वरदानाने तू त्यांना सशक्त कर. सर्वांशी प्रमाणे नम्रतेने व आपुलकीने वागण्यासाठी तू त्यांना आध्यात्मिक शक्ती दे. त्याच्या वैयक्तिक जीवनक्रम इतर अनेकांना तुझ्याकडे आकर्षित करो. हे येशू या धर्मगुरूचे प्रेषितीय कार्य तू फलदायक कर. योग्य वेळी गरजेनुसार मदीचे अनेखा त्यांना लाभू देत. त्यांना मदत करणाऱ्यांना तू आशीर्वादित कर. त्याच्या माता पित्यावर तसेच कुटुंबातील इतर सर्वावर तुझा आशीर्वाद सदैव असू दे. हे येशू धर्मगुरू म्हणून तुझ्या मल्यात काम करण्यासाठी आमच्या कुटुंबातून योग्य व्यक्तीची तू निवड कर. हे पवित्र मरिये सर्व धर्मगुरूसाठी येशूजवळ तू विनंती कर. आमेन.